मुकुंदनकडून वर्णाकडे येत असलेले 8 कोळशाचे ट्रक वरगाव पोलीस व वणी LCBने संयुक्तरित्या कारवाई करत ताब्यात घेतले. बुधवारला सकाळी झालेल्या या कारवाईने कोळसा उद्योगात चांगलीच खळबळ उडाली आहे. हे ट्रक कुठून कुठे जात होते याचा तपास आता वणी पोलीस करीत आहे. वणी मुकुंदन कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांना मिळाली. यावरून सापळा रचण्यात आला. दर बिलबिलिटी रॉयल्टी कोळसा जात असतो त्याच्या ज्या खबरीवरून क्राईम ब्रँचची टीम आणि वणी गोष्टीवरची टीम आम्ही इम्पोर्ट बंद या ठिकाणी 8 गाड्या पकडल्या. त्याच्यामध्ये एकूण 260 टन कोळसा असून 20,80,000 त्याची किंमत आहे आणि 2,21,00,000 गाडीची किंमत आहे. सदर जा माला इस्पात घडा आहे BIC इस्पात मुकुटबनला माल निघाला आहे. त्यांच्याकडे रॉयल्टी एफिलिटी नसल्यामुळे गाड्या चेक करण्याकरता ताब्यात घेण्यात आलेल्या तथा असल्याची कागदपत्र चेक करून पुढील कारवाई करण्यात येते. सरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब डॉक्टर बनफोर्ड आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब प्रताप साहेब तसेच उजलॉर्ड साहेब यांच्या मनात ही कारवाई करण्यात आलेली आहे. सदर याचा पुढचा तपास सुरू आहे. तपासामध्ये जे चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल.